ओ प्रभो नारायण आहे बी डॉक्टर कृष्णदेवगिरी चला आज आपण योग सत्वर विचारधारामध्ये पाहायचं आहे पाश्चरायझ्ड दूध म्हणजे नेमकं काय। सगळ्यांनाच माहिती आहे दुधाच्या पिशव्या मिळतात काय, पण ती असतो बघा पाश्चरायझ काय आहे नेमकं। आपण पिशव्यांचे दूध जेव्हा आणतो तेव्हा त्यावर पाश्चरायझ्ड मिल्क असे लिहिलेलं असतं। आता पाश्चरायझ्ड मिल्क काय हा प्रश्न तुम्हाला सतावत असेलच की नाही। लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाच्या नावावरून हे नाव दिलं गेलं। या फ्रेंच शास्त्रज्ञाने दूध निर्जंतुक करण्याची पद्धत शोधून काढली, त्याला पाश्चरायझेशन असं म्हटलं जातं। बघा आपल्या घरी दूध खराब होऊन नासू नये म्हणून एकतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो किंवा उकळून थंड करून परत फ्रीजमध्ये ठेवतो। दूध आणून जर तसंच ठेवलं तर काही वेळाने ते नासतं, उन्हाळ्यात तर असं फार लवकर होऊ शकतं। मग दुधाचे एवढे टँकर लाखो लिटर दुधाच्या डेअरीमध्ये दूध टिकावे म्हणून काय करत असतील बरं, हा प्रश्न अनेकांना पडला असेल की नाही। यासाठी काय करतात ते आपण पाहूया। दूध योग्य त्या तापमानापर्यंत योग्य त्या काळासाठी गरम करून त्यातील सर्व रोगकारक जंतू नष्ट करण्याच्या प्रक्रियेला पाश्चरायझेशन किंवा आपण म्हणतो निर्जंतुक दूध असं म्हणतात। या प्रक्रियेत दुधातील घटक त्याचा रंग वास पोषणमूल्य इत्यादीमध्ये कोणताही बदल होत नाही। पाश्चरायझेशनच्या अनेक पद्धती असल्या तरी त्यातील एक पद्धत सामान्य वापरली जाते। या पद्धतीत दूध अत्यंत वेगाने खूप कमी वेळात म्हणजे आपण म्हणतो ना 72 अंश सेल्शियसपर्यंत गरम करतात। त्या तापमानाला किमान 15 सेकंद ठेवून नंतर अत्यंत वेगाने म्हणजे 4 अंश सेंटीग्रेड इतके थंड करतात। या पद्धतीत खूप मोठ्या प्रमाणातील दुधाचे पाश्चरायझेशन दर तासाला होऊ शकते। डेअरीमध्ये ही पद्धत वापरली जाते। पाश्चरायझेशनमुळे आपल्याला सुरक्षित दूध मिळते। पाश्चरायझेशनमुळे 90% जंतू मरतात म्हणून घरी आणल्यानंतर जर ते तसेच ठेवले तर खोलीतल्या तापमानामुळे या जीवाणूंची वाढ होऊ शकते। पाश्चरायझ केलेले दूध खराब होऊ नये म्हणून आणल्यावर एकतर ते उकळून घ्यावे किंवा फ्रीजमध्ये ठेवावे। लक्षात आलं पाश्चरायझ दूध। धन्यवाद। शुभम भवतु।